पारंपरिक शेतीला फाटा देत फुलशेतीकडे शेतकऱ्यांचं आकर्षण. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील नांद्राबाद येथील शेतकऱ्यांनी वडिलोपार्जित पारंपरिक शेतीला फाटा देत फुलशेतीकडे वळून 2 ते 2.5 एकरातील फुलशेतीतून भरघोस उत्पादन घेत आर्थिक विकास साधलाय. दिवसाआड शेतकऱ्याला फुलशेतीतून 4 ते 5 हजाराचं आर्थिक उत्पादन मिळत असल्याने शेतकरी समाधानी होत आहे. कापूस, ज्वारी, सोयाबीन नेहमीच्या पिकांना बाजारपेठेत भाव उपलब्ध होत नसल्याने कृष्णा बोडके या शेतकऱ्याला नेहमी शेतीत तोटा सहन करावा लागत असे. शेतीत लावलेला खर्चच निघत नसल्याने डबघाईस आलेल्या शेतकऱ्यांनी मित्राच्या सल्ल्याने 2.5 एकर शेतात बिजली फुलाची शेती करून अवघ्या 2 ते 3 महिन्यात फुल शेतीतून भरघोस उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. बाजारपेठेत या फुलाला चांगला भाव मिळत असल्याने फुलशेतीतून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आम्ही जवळपास आमची आता 5 एकर शेती आहे, 5 ते 6 एकर शेती आहे आणि वडील पारंपरिक शेती केल्यामुळे काही एवढा आम्हाला त्याच्यामध्ये काही प्रॉफिट राहत नव्हता. मग मला एक माझ्या मित्राकडून मी विचारलं असं असं आहे काही प्रॉफिट राहिना मला, मग मी काय करू. मग त्यांनी सांगितलं फुलशेतीकडे तू वळ, मी माझा बिझनेस आहे, मी त्याच्याकडून चांगलं चांगलं उत्पन्न हे करतो. मग मी त्याच्याकडून आयडिया घेतली आणि मी जवळपास 2 ते 2.5 एकरमध्ये माझे शेवंतीचे फुलं आहे. मग मी ते लावलेले, पहिले मी शेवंती लावली आणि आत्ता मी बिजली लावलेली. तर याला माझा जवळपास दिवसाआड 5 ते 6 हजार रुपये उत्पन्न राहतं. बरं, याचं आता उत्पादन काढणी केल्याच्या नंतर कुठं बाजारपेठेमध्ये कुठं विक्री केली जाते? बाजार म्हणजे आपल्या इथे तालुक्यामध्ये आपण इथं खुलताबादला पण नेतो आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये गुलमंडी तिथं पण आपण याची विक्री करतो. कशी मागणी कशी आहे फुलाला? मागणी चांगली आहे, मागणीचा काही विषय नाही, एकदम छान मागणी आहे आणि रोज आपला हातामध्ये खेळता पाहिजे असतो. कोणाला म्हणजे हे करायची गरज नाही. पारंपरिक शेती आता आम्ही कंट्रोलून बोर झालो होतो, काही एवढं प्रॉफिट राहत नव्हतं. मक्का हे ते पिकं घेऊन घेऊ, जमीन पण हे जास्त माल देत नव्हती, जेवढा खर्च लागला तो पण निघत नव्हता. जेव्हापासून मी फुल शेतीकडे वळलो तेव्हापासून एकदम म्हणजे चांगलं राहत आहे, काही टेन्शन नाही, काही नाही, एकदम मस्त आहे. माझं तरी म्हणणं आहे की सगळ्यांनी जे पारंपरिक शेती करते त्यांना काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आपण जे पारंपरिक पीक घेत आलो आतापर्यंत त्याच्यामध्ये काही नसताना काही फायदा नाही पारंपरिक पीक, काहीतरी दुसऱ्यापर्यंत आपण वेगळं केलं पाहिजे ही माझी भावना आहे. आणि जे पण कोणी शेतकरी असेल त्यांना माझं सांगणं आहे का तुम्ही पारंपरिक शेतीकडे वळा, कसं आपल्याला दुसऱ्यापेक्षा वेगळं करता येईल हे करा, माझं हे म्हणणं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, छत्रपती संभाजीनगर.